लक्ष्मी मल्लमर्दन या मंदिरातील जी श्रीकृष्णाची मूर्ती आहे ती एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे। ते का? कारण की पूर्ण महाराष्ट्र किंवा जर तुम्ही पूर्ण भारतभर फिरलात तर अशी एकमेव द्वितीय अशी ही मूर्ती ही फक्त इथेच आढळते। मूर्तीच्या पायाशी एक छोटा खड्डा आहे तो जो की 10 इंचाचा आहे। या खड्ड्यामध्ये आपोआप पाणी साठतं। नमस्कार मंडळी, मी विराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सफर अनलिमिटेड या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण गेलो होतो शिरंबया गावी, तिथे आपण बघितलं मल्लिकार्जुन हे जलमंदिर। तर त्याच शिरंबया गावाच्या पुढे वीर देवपाट नावाचं एक गाव आहे आणि तिथे लक्ष्मी मल्लमर्दन नावाचं एक मंदिर आहे। तर त्या मंदिराचं दर्शन आज आपण घेणार आहोत। शिरंबे गावातून आपण जेव्हा वीर देवपाटकडे येतो तेव्हा एक घाट लागतो। घाट उतरल्यावर डाव्या हाताला लक्ष्मी मल्लमर्दन मंदिराकडे जाण्यासाठी एक कच्चा रोड लागतो। तर त्या रोडने आपल्याला पुढे जायचंय। कोकणातील अपरिचित ठिकाणे या सेगमेंटमध्ये, या सिरीजमध्ये जेव्हा मी शूट करतोय गावा जे कोकणातील काही अपरिचित ठिकाणं आहेत तिथे मी जातोय, ती जेव्हा ठिकाण मी एक्सप्लोअर करतोय तेव्हा आजूबाजूचा हा निसर्गाचा सुंदरता ही जेव्हा मी बघतोय तेव्हा माझं मन भरून येतंय। कारण की हे सगळं मनाला मोहून टाकणार आहे। तसंच हे देवपाट हे गाव आहे। दोन डोंगरांच्या मध्ये श्री लक्ष्मी मल्लमर्दनाचं मंदिर वसलेलं आहे। हा जो पाठीमागे दिसतोय हा एक डोंगर आहे आणि माझ्या उजव्या हाताला एक डोंगर आहे आणि हे समोर दिसतंय ते मंदिर। लक्ष्मी मल्लमर्दन या मंदिरातील जी श्रीकृष्णाची मूर्ती आहे ती एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे। ते का? कारण की पूर्ण महाराष्ट्र किंवा जर तुम्ही पूर्ण भारतभर फिरलात तर अशी एकमेव द्वितीय अशी ही मूर्ती ही फक्त इथेच आढळते आणि त्याचमुळे खूप लांबून लोक या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी येतात। तर ते वैशिष्ट्य काय आहे ते आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूया आणि तिथे आपल्याला ते वैशिष्ट्य काय आहे हे मी तुम्हाला इन डिटेल सांगतो। मित्रांनो, जेव्हा मी या मंदिरात प्रवेश केला आणि ह्या मंदिराचं बांधकाम जर तुम्ही बघितलं तर एक पाश्चात्य आणि मुस्लिम स्थापत्य शैलीचा तुम्हाला एक संगम आढळले तिथे। कारण की मी जेव्हा या मंदिरात प्रवेश केला तेव्हा मला तसंच थोडंफार वाटलं। कारण की हा जो समोरचा भाग आहे, हा जो समोरचा भाग जर तुम्ही बघितला तर एका चर्चच्या आकाराचा हा भाग वाटतो आणि त्याच्या जर बाहेरून तुम्ही या मंदिराचं घुमट बघितलं तर ते एक मुस्लिम स्थापत्य शैलीचा भाग वाटतो। जसं मी तुम्हाला सांगितलं की हे पाश्चिमात्य आणि मुस्लिम स्थापत्य शैलीचा कदाचित संगम असू शकतो असंही मला वाटतंय। कारण की हे तसंच असेल असं सांगू शकत नाही। कारण की या मंदिराचं जेव्हा 1940 साली नूतनीकरण झालं आणि पुण्याचे जर तुम्हाला लकडी पूल माहिती असेल तर ते ज्यांनी बांधले ते विष्णुपंत वीरकर यांनीच या मंदिराची रचना केली आहे। मित्रांनो, इथल्या स्थानिक लोकांना जेव्हा आम्ही विचारलं की इथे ही मूर्ती कशी आली तर त्यांच्याकडून एक माहिती कळाली की विवेक काय होती ती माहिती। येथील स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार एक साधारण 450 वर्षापूर्वी एक प्रवासी आपल्या जहाजामधून ही मूर्ती प्रवास करत आहे, मूर्तीसोबत प्रवास करत होता। ओके। परंतु जयगडवरून वीर बंदराकडे येत असताना त्याला लक्षात आलं की आपलं जहाज बुडतं आहे, म्हणून त्यांनी जे वीर बंदर आहे तिथे ह्या मूर्तीला सोडून दिलं, म्हणजे विसर्जन केलं आपण। ओके। आणि त्यामुळे एका येथील गावातील ग्रामस्थ होता त्याला दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांतानुसार त्या व्यक्तीने त्या ठिकाणी जाऊन ह्या मूर्तीला शोध घेतला आणि त्याला मिळाली, तिथे प्राण प्रतिष्ठापना केली। तर अशा प्रकारे ही मूर्ती तिथून इथे आली आणि इथेच आता त्या काळापासून 450 वर्षापासून इथेच आहे। ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य सांगायला झालं तर ह्या मूर्तीमध्ये आपण पाहू शकता की मध्ये श्रीकृष्ण आहे, बाजूला हे सगळे मल्ल आहेत, एक साईडला शंख आहे तर दुसऱ्या साईडला एक आपल्याला चक्र दिसू शकतं। त्याच्याच एका खालच्या साईडला बलराम आहे, त्यांच्या हातामध्ये एक नांगर आहे आणि त्याच्याच उजव्या साईडला एक गरुड आहे। तर सुबक अशी मूर्तीची प्रभावळही दिसते आपल्याला वरती। बाजूला दोन खांब आहेत, 6 भागांमध्ये ही मूर्त विभागली गेली आहे
या मूर्तीच्या पायाशी एक छोटा खड्डा आहे तो जो की 10 इंचाचा आहे. या खड्ड्यामध्ये आपोआप पाणी साठतं. मूर्तीला कुठेही पाण्याची लिंक नाही आहे आणि हे जेव्हा पाणी साफ केलं जातं तरीही रात्रभर हे आपोआप पाणी साचतं. कदाचित हे दगड आहे ते विशिष्ट प्रकारचं असावं आणि हवेतील दमटपणा शोषून घेऊन तिथे पाणी साचतं. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे हा जो एक वैशिष्ट्यपूर्ण आहे ह्या मूर्तीचं, त्या मूर्तीच्या वैशिष्ट्यासाठी मला वाटतं पुरातत्व खात्याने ह्या मूर्तीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या मूर्तीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. सदर मूर्ती पाहताना आपल्याला दिसेल की मध्ये श्रीकृष्ण आहेत आणि बाजूला मल्ल आहे. तर ह्या मल्लांचा संदर्भ इथे कसा? तर ज्या वेळेला कंस वेगवेगळे उपाय करून किंवा वेगवेगळ्या मार्गाने श्रीकृष्णाला मारण्याचा प्रयत्न करत होता, त्याच वेळेला कंस श्रीकृष्णाला मल्लयुद्धासाठी आमंत्रित करतो. त्यावेळेला बलराम आणि श्रीकृष्ण आपल्या बुद्धिचातुर्याने आणि शारीरिक ताकदीने त्या मल्लांचा पराजय करतो. त्यामुळे हे आपल्याला बाजूला पराजित झालेले मल्ल सगळे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण मंदिराच्या प्रांगणातून जेव्हा बाहेर येतो आणि तिथून आपल्याला देवपट नदीकडे जाण्यासाठी मार्ग आहे, तर त्या देवपट नदीकडे जाताना आपल्याला डाव्या हाताला एक कुंड दिसतं. तर या कुंडाचं वैशिष्ट्य असं आहे की जो अभिषेक आपण मूर्तीवर करतो तर तो अभिषेकाचं पाणी किंवा जे काही असेल ते सगळं या कुंडामध्ये जमा होतं. मित्रांनो, जेव्हा तुम्ही लक्ष्मी मल्लमर्दन मंदिरातून देवपाट नदीकडे येता तेव्हा तुम्हाला असं विलोभनीय दृश्य तुमच्या नजरेस पडतं. त्याच्यामुळे जर तुम्ही कधी या ठिकाणी आलात तर या नदीच्या आजूबाजूचा परिसरही एक्सप्लोअर करायला विसरू नका. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या या यूट्यूब चॅनलला भेट दिली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.